नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, सामान्य ज्ञान आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सर्व स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सरळ सेवाच्या सर्व परीक्षाकरिता अत्यंत महत्त्वाचे असे हे सामान्य ज्ञानचे 55 आपण प्रश्न उत्तर आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सर्व वन लाईनरमध्ये असणार आहे, जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाणार नाही. तरी मित्रांनो, आपण नवीन यूजर असाल तर आमच्यासोबत जुळा, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात, राज्यस्तरावर विचारलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री. राज्यस्तरावर जे आहे राज्य नियोजन मंडळाचे काय असतात, मुख्यमंत्री असतात. त्यानंतर लक्षद्वीप हे कोणत्या महासागरात आहे, तर लक्षद्वीप बेटे जे आहे मित्रांनो ते अरबी समुद्रात आहे. लक्षात ठेवा, लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रात आहे. अरबी समुद्र कुठे आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईला लागून अरबी समुद्र आहे. जवळपास आपल्याला जे आहे 700 किलोमीटरचा जो आहे समुद्र किनारा लाभलेला आहे. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे, तर पारो विमानतळ हे भूतानमध्ये आहे. भूतान हा जो आहे भारताला लागून देश आहे. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर कर्नाळा अभयारण्य मित्रांनो रायगडमध्ये आहे. रायगड हे जे आहे मित्रांनो हे कोकणमध्ये आहे, आणि कर्नाळा अभयारण्य कोकणमध्ये आहे. लक्षात ठेवा, कोकणवरून लक्षात ठेवायचं कर्नाळा आणि कोकणमधला कुठला जिल्हा, तर रायगड. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली, तर उत्तर आहे महाराष्ट्र. रोजगार हमी योजना भारतामध्ये पहिल्या राज्य विचारू शकतात, तर महाराष्ट्र रोजगार हमी योजना, मनरेगा आपण ज्याला म्हणतो. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर अग्निपंख हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणून सुद्धा हे ओळखतात, आणि यांना जे अग्निपंख आहे हे यांचे आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र म्हणजे त्यांचं स्वतःचं. त्याच्यामध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली, रामकृष्ण मिशन यांची स्थापना जी आहे या संस्थेची, रामकृष्ण मिशन. रामकृष्ण हे जे आहे परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते, आणि त्यांच्या प्रत्यर्थ यांनी जी स्वामी विवेकानंदांची संस्था सुरू केली ती त्यांच्या स्वामीच्या नावे केली. तिचं नाव होतं रामकृष्ण मिशन, म्हणजे त्यांचं जे मिशन होतं ते समोरण्यासाठी त्यांनी ह्याची संस्थेची स्थापना केली. जागतिक हास्य दिन कधी साजरा केला जातो, तर 10 जानेवारी. लक्षात ठेवा, हसणं हे खूप आवश्यक आहे आरोग्यासाठी आणि जगण्यासाठी सुद्धा, तर हसायला पाहिजे भरपूर मित्रांनो. तर 10 जानेवारी हा जो दिवस आहे हा हास्य दिन आहे. रोमेश पटानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हॉकी. रोमेश पटानिया तुम्ही न्यूज पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल हे नाव, हे हॉकीचे जे आहे खेळाडू आहे. भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे, महिला म्हटलेली आहे तर इंदिरा गांधी. इंदिरा गांधी भारताच्या ज्या आहे प्राईम मिनिस्टर आलेल्या आहे, प्रथम महिला भारतरत्न म्हणून सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं आहे, नरेंद्र जाधवांचं आहे. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र नरेंद्र जाधव. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कुठलं आहे, लोकसंख्येनुसार सिक्कीम आहे, क्षेत्रफळानुसार गोवा आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठं लोकसंख्येनुसार जे आहे उत्तर प्रदेश आहे, आणि लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश, आणि जे आहे क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे सर्वात मोठं. सर्वात लहान सिक्कीम लोकसंख्येनुसार, आणि क्षेत्रफळानुसार गोवा. तर जागतिक सामाजिक न्याय दिवस हा कधी साजरा केला जातो, नुकताच साजरा करण्यात आला होता. सामाजिक न्याय दिवस 20 फेब्रुवारी रोजी असतो. मित्रांनो, अनुदास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे, बऱ्याचदा हे नाव येतं, हे जे आहे तिरंदाज आहे. लक्षात ठेवा, अनुदास. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे मित्रांनो, सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल. तर सर्व महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, 4 नगरातले माझे विश्व आत्मचरित्र कोणाचं आहे, 4 नगरातलं माझं विश्व हे जयंत नारळीकरांचं आहे. लक्षात ठेवा, विचारू शकतात पेपरमध्ये. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, बऱ्याचदा रिपीटेडली प्रश्न येतो, परंतु बऱ्याच मित्रांना माहीत नसतो साताऱ्यामध्ये आहे म्हणून महाबळेश्वर. बरेच जण कन्फ्यूज असतात पुण्यामध्ये आहे की कुठे आहे. महाबळेश्वर लक्षात ठेवा, साताऱ्याला आहे. जागतिक हवामान दिन हा कधी साजरा केला जातो, 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिवस. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण, पहिली महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार. पहिली महिला लोकसभा अध्यक्ष, लोकसभा कनिष्ठ सभागृह असतं आपल्या पार्लमेंटचं. पार्लमेंटमध्ये लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती अशी पार्लमेंट म्हणजे संसद असते. भोसले हे आत्मचरित्र कोणाचे आहे, बऱ्याचदा प्रश्न पाहिलेला आहे आपण. लक्ष्मण गायकवाड यांचा हा आत्मचरित्र भोसले.
जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे सर्वांनाच ठाऊक असेल, रवींद्रनाथ टागोर, जनगण मन। जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिलला। बऱ्याच मित्रांना माहीत नसेल, विचारू शकतात। जागतिक आरोग्य दिन। ओम प्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती। उत्तर सुद्धा आलेलं आहे, ओम प्रकाश दहिया, कुस्ती। भारतातील पहिली खाडी पोहणारी महिला कोण आहे? इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला आरती शाह, लक्षात ठेवा आरती शाह, इंग्लिश खाडी आणि आरती लक्षात ठेवा। उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उपरा हे आत्मचरित्र हा प्रश्न सुद्धा आपण घेतलेला आहे आधी, लक्ष्मण माने। भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? राष्ट्रपतीपद प्रतिभा दे सिंगजी शेखावत हे जे आहे, म्हणजेच प्रतिभादेवी पाटील, भारताच्या पहिल्या राष्ट्रपती। जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस। दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दीप्ती शर्मा, दीप्ती शर्मा हे जे नाव आहे मित्रांनो हे क्रिकेटशी संबंधित आहे। मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचं आहे? मुसाफिर हे अच्युत गोडबोले यांचं हे आत्मचरित्र आहे, मुसाफिर। कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? सर्वात जास्त मक्यामध्ये जे आहे तेल असते, मका, कणीस। जागतिक रक्तदान दिवस हा 14 जून रोजी साजरा केला जातो, जागतिक रक्तदान दिवस। अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ हा जो खेळ आहे त्याच्यात लक्षात ठेवा, अदिती अशोक। भारतातील पहिली महिला अंतरवीर कोण? कल्पना चावला, पहिली महिला अंतरवीर। समीदा आत्मचरित्र कोणाचे आहे? साधना आमटे यांचं हे समीदा। भारतातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय कलकत्त्याला आहे, सर्वात मोठं प्राणी संग्रहालय कलकत्ता। जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? व्याघ्र दिन 29 जुलै। मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी, निशाणेबाजी। दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ता कोण होती? रजिया सुलतान, हा सुद्धा प्रश्न पाहिलेला आहे आपण। नाशिक शहर कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? तर गोदावरी नदीकाठी नाशिक शहर आहे। बऱ्याचदा आपल्या ठोकळ्यामध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे, ठोकळा सुद्धा तुम्ही बघून घ्या, येत्या परीक्षेसाठी सर्वच ठोकळा अवेलेबल आहे, विषयानुसार 5-5 प्रश्नांचे, 1000-1000 प्रश्नांचे। शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शिवसिंग डॉक्टर हे जे आहे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे, शिव सिंग आणि बॉक्सिंग लक्षात ठेवा, सिंग सिंग। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा सर्वात लांब नदी भारतातली आहे, जगातली नाईल आहे। राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्राध्यापक सुरेश तेंडुलकर, सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष। सांख्यिकीवरून सुरेश लक्षात ठेवा, सहसा आहे कॉमन। जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो? वन महोत्सव 1 ऑगस्टला। सांगली शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर कृष्णा नदीकाठी हे वसलेलं शहर आहे सांगली। चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे बॅडमिंटनशी संबंध आहे, चिराग चंद्रशेखर शेट्टी, बॅडमिंटन। भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? अजिंठ्याची लेणी ही सर्वात लांब लेणी आहे, विचारू शकता। काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? काक्रापारा हे गुजरातमध्ये आहे, अणुविद्युत केंद्र आहे काक्रापारा। महाराष्ट्रामध्ये तारापूर आहे, हे पहिलं आहे तारापूर भारतातलं, गुजरातमध्ये काक्रापारा आहे। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आला? तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा, प्रश्न वाचायचा असतील gkinmarathi.in ही आपली वेब पोर्टल आहे, स्पेशल जी केसाठीचं फक्त, याच्यावरती सर्व तुम्हाला जी के आम्ही अवेलेबल करून देत असतो, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता। म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायला वेळ लागत ते, म्हणून तुम्ही डायरेक्टली जे आहे वाचू सुद्धा शकता किंवा तिथून तुम्ही कॉपी पेस्ट सुद्धा करू शकता। त्यासाठी gkinmarathi याला जे आहे सबस्क्राईब, याला जे आहे तुम्ही व्हिजिट करा आणि बुकमार्क करून ठेवा तुमच्या ब्राउझरमध्ये, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट जी के याच्यावरती मिळेल आणि चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।